हो दिवाळी निमित्ताने बाजारपेठेत गर्दी वाढलेली आहे आणि विशेष करून बर्डी मेन रोडवर हॉकर आणि व्यापारी आणि जो लोग इथे येतात शॉपिंग करायसाठी त्यामध्ये भरपूर प्रकारचे अडचण होते, त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून इथे आम्ही आज भेट दिलेली आहे. परवा काही एक फायरची पण घटना झाली होती आणि त्यामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरेला फायर ब्रिगेड वगैरेला पोहोचण्यामध्ये वेळ लागला होता. ते सर्व बघून या पूर्ण परिसरची शिस्तता आणण्याच्या दृष्टिकोनातून आज भेट दिलेली आहे. भरपूर निर्णय झालेली आहे, त्याप्रमाणे कारवाई करू. आता त्या मजुरीविषयी आम्हाला जास्ती टिप्पणी सध्या करणे उचित होणार नाही, परंतु त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे की जे नियम आहे नियमची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. अंदाजाने 103 हॉकर्स महानगरपालिकेची यादीमध्ये आहे, जे लायसन्स्ड हॉकर्स आहेत त्यांना बसण्यासाठी फिक्स्ड जगह आणि डायमेन्शन्स म्हणजे किती एरिया प्रत्येक हॉकर्स घेतील त्याचे निर्णय झालेली आहे. त्याप्रमाणे मार्किंग होत आहे. इतर सर्व जे बेकायदेशीर हॉकर्स आहे या परिसरात कोणालाही व्यवसाय ते करणार नाही. आणि पार्किंग कसे नियोजित होईल सर्व प्रकारे एक हे करण्यात येत आहे. एक विशेष स्पेशल स्क्वॉड पण बर्डी मेन रोडला हे सगळे इन्फोर्स करायसाठी DCP UOW अध्यक्षताखाली एक तयार करण्यात आलेले आहे. DCP झोन 2 DCP ट्रॅफिक हे दोघे मिळून ते तिन्ही DCPs मिळून याचे पूर्ण अंमलबजावणी करतात. ऑटो विषय पण मुद्दा समोर आलेली आहे, त्यांना पण शिस्तीत आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येत आहे.